हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसंवित। मी अमित सिंह धुळे, नरूळ सेवूर उपासना केंद्र नवी मुंबईमधनं। मी बापूंनी माझं बोट 2002 साली पकडलं आणि मला भक्तिमार्गात आणले। हा जो मी आज अनुभव शेअर करणार आहे तो आहे हा कोविड काळातला 2020 मधलाच। बँकेत मी स्टेट बँकमध्ये कामाला असल्या कारणाने आम्हाला दररोज कामावर जायला लागायचं। म्हणजे मिसेस अक्षतेवरासुद्धा बँकेत असल्यामुळे आम्हाला दोघांनाही दररोज कामावर जावं लागायचं आणि दररोज काही काही गोष्टी कळायच्या की हे आजारी पडले, ते झालं, सगळं टेन्शनचं चालू होतं। पण बापूंनी आपल्याला ऑनलाईन उपासना दिलेली, ती दररोज रात्री ऑनलाईन उपासना केल्यामुळे मला सामर्थ्य राहायचं आपलं। आणि कारण मला मेन टेन्शन आम्हाला होतं की आमच्याबरोबर आमचे आई वडील राहतात, जे वडील माझे 80 वर्षाचे आहेत आणि आई 78 वर्षाची आहे, तर आपल्यामुळे त्यांना काही झालं हे जास्त आम्हाला टेन्शन होतं। म्हणून आम्ही काळजी, जेवढी काळजी होती तेवढी काळजी घेत होतो। पण 28 ऑगस्टला पहिल्यांदा मुलाला आयुष दिला, हलकासा ताप आला, खोकला आला, औषध दिलं, बरं झालं। अक्षताविरांना जरा ताप आला, औषध दिलं, बरं झालं। पण 30 सप्टेंबर जवळ आल्यामुळे मी सुट्टी घेऊ शकत नव्हतो आणि मी हाफ इयरली म्हणून ते केलं। पण 30 सप्टेंबरला जेव्हा घरी आलो तर मला सुद्धा जरा हलकासा ताप आलेला। मी बोललो बघूया, 1 ऑक्टोबर एक सुट्टी घेऊया, 2 ऑक्टोबरला सुट्टीच आहे। म्हणून मी घरच्या घरी औषध घेतलं आणि ताप उतरतो का बघितलं, नाही झाला। 2 ऑक्टोबरला माझ्या डॉक्टरकडे गेलो, 2 दिवसाच्या गोळ्या देते, त्यांनी जर ताप उतरला नाही तर 3रा दिवशी तुम्ही ब्लड टेस्ट आणि एक्सरे करा आणि कुठल्या टेस्ट करायच्या ते दिलेल्या। 2 दिवसांनी काही ताप उतरला नाही। 5 तारखेला मी माझी ब्लड टेस्ट केली आणि एक्सरे रिपोर्ट काढला आणि तो लगेच मी निलंबिरांनासा व्हॉट्सअप केला की रिपोर्ट असा असा आला, कारण की त्याच्यात माझं इन्फेक्शन लेवल खूप हाय दिसत होतं। आणि फॅमिली डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्हाला सिटी स्कॅन करावं लागेल, कारण की एक्सरे रिपोर्ट काही क्लिअर येत नाही आहे, सिटी स्कॅनवरच आपल्याला कळेल। आणि त्याच रात्री वाशीला मी जाऊन 5 तारखेच्या रात्रीच सिटी स्कॅन केला आणि तो रिपोर्ट सुद्धा दादांकडे पाठवला। तिथून निरोप आला की लगेच ॲडमिट व्हावं लागेल, म्हणून त्याच दिवशी रात्री जाऊन ॲडमिट झालो। तिथे ॲडमिट झाल्यावर त्यांनी माझे रिपोर्ट्स आधीच मी माझे रिपोर्ट्स नेलेले तिथे सिटी स्कॅन आणि केले, ते म्हणलं तरी आम्हाला हॉस्पिटलमध्ये आमच्या करावे लागतील। रात्रीच त्यांनी सिटी स्कॅन आणि सगळं केलं, तिकडे अजून तो रिपोर्ट खराब झालेला। त्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर आले, डॉक्टरांनी सांगितलं की तुमची परिस्थिती हे आहे पण तुमचं ऑक्सिजन लेवल एवढं कसं नॉर्मल आहे ते आम्हाला कळत नाही आहे, पण तुम्हाला एक आता इंजेक्शन द्यावं लागेल जे इट्स कॉस्ट अबाउट 45,000 आणि ते तुम्हाला देऊन टाकतो आम्ही, कारण माझं काय SBI पॅक होतं म्हणून ते काही बाकी कॉस्टचा विचार करत नव्हते। ते म्हणजे आम्ही देतो आणि नंतर आपण बघू पुढे काय। आणि जो रेमडेसिवीरचा कोर्स आहे 5 दिवसाचा तो सुद्धा चालू करू आजच्या आजच। लकीली तेव्हा औषधाचा तुटवडा होता, सगळं होतं, पण त्या हॉस्पिटलला सगळा पुरवठा होता। ते इंजेक्शन दिलं, नंतर माझा तो रेमडेसिवीरचा कोर्स सुरू झाला आणि नेहमीची रात्रीची तिथे गेल्यावर काय कळायचं कळत नव्हतं। पण मी घरून जाताना बापूंची तस्वीर आणि उपनिषद नेलेलं आणि रामरसायन नेलेलं आणि मोबाईलवर आपलं ॲप होताच, त्याच्यामुळे दररोज रात्री उपासना लावायचो, ग्रंथ वाचले जायचे। आणि तेव्हाच मला एका मित्राने सांगितलं, एक काम कर, जेव्हाही कुठल्याही सलाईनमधनं औषध देत असेल तेव्हा गृहसक्तम लावून ठेव, तर ते हळूच लावून ठेवायचं कानाला। आणि सगळे पॉझिटिव्ह आल्यामुळे मी तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो। आता आई वडिलांचं काय आणि NLMC मध्ये मागे लागलेलं की त्यांना आता लगेच ॲडमिट करा, नाही तर आम्ही मेन त्या वाशी सेंटरला नेणार आणि आम्हाला तिथे न्यायचं नव्हतं। लकीली त्या दिवशी न्यूरोजनला ॲडमिशनला कळलं की एकाच रूममध्ये 2 बेड अवेलेबल आहेत, दोघांना मिळत आहे। आणि मग आपल्या केंद्राचे सप्तसंघ सेवक अविनाश शिंदे यांच्या मदतीने त्यांनी सगळे कोविडचे प्रोटोकॉल पाळले आणि त्यांनी अक्षतावीराला मदत करून त्या दोघांचं ॲडमिशन करून घेतलं। आणि मला फक्त हॉस्पिटलमध्ये होतो, मला काही कळत नव्हतं, हे लोक इथे सगळं मॅनेज करत होते। आणि आम्हाला ती दुसरी भीती होती की मिसेसचा रिपोर्ट जरी कोविड पॉझिटिव्ह आला तरी माझ्या एवढा खराब नसला पाहिजे, कारण की नाहीतर आई बाबा एका हॉस्पिटलमध्ये, मी मिसेस एकीकडे आणि मुलं, 2 छोटी मुलं घरी एकटी कशी राहणार। आणि तेव्हा प्रॉब्लेम होता की कोणी शेजारीचा मदत नाही करू शकणार, मग त्यांच्या खाण्यापिण्याचं काय होणार, हे सगळं होतं। पण बापूंनी सगळं व्यवस्थित केलं, त्यांचं ॲडमिशन केलं, माझी इथे ट्रीटमेंट चालू झालेली। म्हणजे जी ऑनलाईन बापूंनी हा काळात आपल्याला दिलेला मेन म्हणजे उपासना आणि हा संवाद आणि ह्याच्यामुळे मन स्थिर राहिलं। आणि त्या दिवशीच्या स्वस्तिक्षण संवादात त्या रात्री मी शनिवारी म्हटलं, बापू आता नवरात्र येत आहे
नवरात्र मला आणि माझ्या पुन्हा परिवाराला घरात घालवून दे, हॉस्पिटलमध्ये नको, स्वस्तिक्षम संवाद मी इथून करू शकतो नवरात्रीतला सुद्धा, जो महत्वाचा आहे. आम्ही जर एकत्र 6 जणांनी घरून केला तर फार छान होईल असं बोललो. नंतर माझे रिपोर्ट्स इम्प्रूव्ह होत राहिले. 6 ते 16, 11व्या दिवशी मला डिस्चार्ज, आधी 9व्या दिवशी देणार बोलले पण परत काहीतरी रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम आला. मग परत बापूकडे धाव घेतली. नेक्स्ट डे तो बोलला काही जाऊन दे, तो रिपोर्ट नॉर्मल झालाय, तुम्ही जाऊ शकता. अजून एक टेस्ट सांगितलेली पण त्यांना अचानक काय डोक्यात आलं, बोलले नाही नाही काहीतरी झालं, तो रिपोर्ट नॉर्मल आहे, नेक्स्ट डे तुम्हाला डिस्चार्ज देतोय आम्ही. 16 तारखेला घरी आलो. 2 दिवसांनी माझ्या आई वडील सुद्धा घरी आले आणि नवरात्रीतला स्वस्तिक्षम संवाद आम्ही सगळे 6 जण बसून घरी बसून करू शकलो. आणि एवढं असूनही आमच्या सगळ्याही 6 जणांना बाकी साईड इफेक्ट जे कोविडमध्ये सांगितले गेले ते कोणालाही काही नाही झाले. प्रत्येक जण व्यवस्थित, म्हणजे वडील सुद्धा 81 वर्षाची आणि आई 75 वर्षाची, ते सुद्धा एकदम व्यवस्थित चालत घरी आले आणि सगळ्यांना बरं केलं. हेच बापूचं अकारण कारुण्य आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञान.